पैलवान हरिजित चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संघमालकांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. कर्तव्य नानांनी सांगितलं की खूप दूरवरून त्या ठिकाणी खेळाडू आले, मुंबईवरून रात्रीच त्यांच्या घरी पोहोचले उशिरा, आणि फक्त 3 ते 4 तास त्यांनी आराम केला. सकाळी 7 वाजता उठल्यानंतर पुन्हा एकदा ते इकडे आले आणि खूप स्ट्रगल खरं तर त्यांच्या टीमनं केलेला आहे. चांगला खेळ केला परंतु क्रिकेटमध्ये शेवटी क्रिकेट हार जीत या दोन्ही गोष्टी होत असतात. नाना आपल्या बरोबर आहेत. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट जपणारं व्यक्तिमत्व आहे, माणसं जपणारं व्यक्तिमत्व आहे. सिद्धिकावांचे असे वैभव नाना आपल्या बरोबर आहेत. नाना काय सांगाल, एक मोठी टीम तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात, चांगला खेळ करता सकाळच्या सत्रामध्ये केला होता, परंतु क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी सगळ्या होत राहतात असतात, त्यामध्ये हार जीत, परंतु या स्पर्धेविषयी आणि तुमच्या टीमविषयी आज काय सांगाल? प्रथमतः मी मल्हारी अप्पांना मनापासून धन्यवाद देतो, कारण ग्रामीण लेवलवरती एवढी मोठी स्पर्धा याचं आयोजन करणं म्हणजे आपण कुठं मोठं आव्हानच होतं, पण आव्हान पेलवणार नाहीत असे आप्पा काय. ग्रामीण खेळाडूंना एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो. आता माझ्या टीमबद्दल सांगायचं झालं तर मी माझ्या टीमबद्दल काय बोलू, खेळाडूंनी प्रयत्न केले, खेळामध्ये हारजीत असतेच. आजचा दिवस हा माझ्या टीमचा नव्हता एवढंच सांगतो, आणि सगळ्या विजयी संघांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि फायनलसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक म्हणतो. अशाच प्रकारचं आप्पांनी दरवर्षी आयोजन करावं म्हणजे आमच्यासारख्या खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळेल, एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद नाना. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला टीम घेऊन आलात. आपण जाऊया पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समोर जोडले गेलेत प्रशांत अदरोडे सर आणि प्रवीण कामटक सर. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि आयोजकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी थोडासा बदल आपण करतोय. हा सामना प्रशांत सर 4 षटकांचा असेल. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. लक्ष्मण मांडरे सर, थँक्यू व्हेरी मच. नवी मुंबई टीमचं देखील मनापासून धन्यवाद. आप्पा निश्चितच अगदी लांबून ही टीम इथपर्यंत पोहोचली. काल आपण नाशिकची टीम इथपर्यंत पोहोचताना पाहिले लोकेश बेंड्रे, अर्थात यावेळेला अप्रतिम देखणं नियोजन. आप्पा जरी सकाळच्या सत्रात आमची टीम बाहेर पडली, नवराग आंबळे आमच्या टीमच्या वतीनं, गणेश अण्णा युवामंच आंबळेच्या वतीनं अशाच भारदार स्पर्धेचं आगामी काळात आपण स्पर्धा भराव्यात, त्याचं आयोजन कराव्यात याकरता शुभेच्छा आहेत. लोकेशजी थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू करा, सामना सुरू करा. 4 षटकांचा सामना, एक फेरबदल या ठिकाणी पुन्हा एकदा, कारण तुम्ही अगदी आरामात या ठिकाणी येत आहे सर्वजण. 4 षटकांचा सामना असेल. सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी. लक्ष्मण सामन्याला सुरुवात होते. 5:20 झालेत. त्याला बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होणं फार गरजेचं आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बाटाडी बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघळत्या शब्दात समालोचन, दर्जेदार दिमागदार आयोजन, SPL 2024 अद्भुत विहंगम सोहळा पाहूया याची देई याची डोळा. आणि प्रशांत, नवी मुंबईहून आलेल्या टीमचे देखील मनापासून धन्यवाद असतील, कारण नवी मुंबई ते शिरूर हा जो प्रवास तितकासा सोपा नाही आहे. काल आपण बघितलं तर शनी शिंगणापूर वात्सल्य 11 संघ देखील या ठिकाणी दाखल झाला होता. आज या ठिकाणी स्मॅशर विक्रोलींचा संघ देखील आपण पाहतोय. स्मॅशर्स मुंबई आणि त्याचबरोबर आर्मी 11 या दोन संघांदरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेची लढत असणार आहे. अथर्व आमच्याबरोबर जॉईन होत आहेत प्रशांत पांडवण समालोचन कक्षामध्ये. सामन्याला सुरुवात होते. आता घड्याळ पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, 5:21 झालेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ऑफ टाईमच्या बाजा चेंडू खूप सुंदर पद्धतीने पॉइंटच्या दिशेने खेळलाय. चेंडू 1 2 3 4 करत सीमारेषा पार, धावमिळते 4. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. 4 धावा धावपळ करत आपल्याला पाहिले मिळत आहेत.
पहिला चेंडू पाहिलाय, पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ पोहोचला जातोय, अगदी सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस किती महत्त्वाचा असणार आहे हे निश्चितपणे जे आपण पाहतोय. घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेने, सामना रंगलाय अप्रतिम नजराना जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. सुमितचा हा चेंडू परत एकदा भिरकावून दिलाय, आसमान दाखवलंय, एक टपाकात पोहोचला जातोय, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय खनखनी चौकार. सुरेख कामगिरी मैदानावरती विश्वजित कुलुंद. यावेळेला आपण बघितलं तर अकोट टप्प्याचा चेंडू होता अत्यंत महत्वाचा. यावेळेला खेळ विश्वजित कडून आपल्याला पाहायला मिळते. हुक केला चेंडू, फलंदाजा लागले भूक, यावेळेला फटका घेतोय हुक आणि चार दबाने धावसंख्या या ठिकाणी पडते. धावसंख्या होती ती 8, विश्वजित घेतोय व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती. आणि सुमित यावेळेला आपण बघितलं तर मैदानावरती अतिशय महत्वाच्या क्षणी निर्णय क्षणी थोडासा मागणार होता. पहिल्या दोन चेंडूवरती विश्वजित कडून अफलातून बॅटिंग झाले. सनिकाशी देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. सर्वांनी नितीन पानमन पहिलवान आपण देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. 8 धावा धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन चेंडू पाहिलेत आणि दोन चेंडूवरती आकर्षक फटकेबाजी जी इथे आपल्याला जी पाहायला मिळते. घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेने. सुमित चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. वा यावेळेस देखील परत एकदा चेंडू सुसाट सुटलाय, चेंडू पोहोचेल आर पार फरार, येतोय चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग विश्वजित कडून आपल्याला पाहायला मिळते. काय अफलातून बॅटिंग केले आणि यावेळेला काय घडलं होतं बघा. सुमित आवटी थोडासा पायावरचा चेंडू होता आणि छान पद्धतीने मनगडाचा वापर करत फायनलच्या दिशेने तडकावलं आहे. आत्तापर्यंत विश्वजितच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. यावेळेला धावसंख्या येतोय 11, धावसंख्या 17, धावसंख्या पुरले, धावसंख्या पोहोचली 12 वरती. 12 धावा या धावपळीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 3 चौकार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य स्क्रीनवरती पाहताय प्रशांत आदवडे सर आहे, स्वतः मी देखील आहे. अगदी 3 चेंडूमध्ये 12 धावा 3 चौकार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. सर्वांनी समाधान आउटर सरांचं देखील आउटर सरांचं स्वागत इथे होताना जे आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट समालोचक आहेत. वा फा फा यावेळेस देखील चेंडू पाहतोय, यावेळेसचा चेंडू देखील पाहतोय, पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खूप मोठी चुकी होताना पाहायला मिळेल. चौकारांचा पाऊस इथे पाहायला मिळतोय. लागोपाठचा चौथा चौकार, चौकारांचा चौकार मैदानावरती आपण पाहू शकता. या ठिकाणी 4 चौकार, काय बॅटिंग केली. यावेळेला फटका पहा, इथे मिडॉपचा क्षेत्ररक्षक आहे, इस्टकवरला क्षेत्ररक्षक आहे आणि तो शत्रू भेदत चेंडू सीमारेषा पार जाणार यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅटरने दाखवली आपली हुकमत, चेंडू सीमारेषा पार. 4 चेंडूवरती 4 चौकार, धावसंख्येला आला 11, धावसंख्या पोहोचली 16 वरती. 16 धावा धावपळीवर देताना जरी आपण पाहिलं प्रशांत सर, पण इथून पुढे आज 4 षटकांमध्ये किती मोठी धावा बनवेल यावरती देखील चर्चा निश्चितपणे चालू असणार आहे. चर्चा बंद राहणार नाहीये, कारण की फायनलमध्ये जाणारा संघ कोणता आहे, बक्षीस फेरीमध्ये जाणारा संघ कोणता आहे ही चर्चा आपली पाहायला मिळेल. अंतिमचा सामना असेल उद्या, मात्र सर्व बक्षीस फेरीमधले संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्व काही सूचना सांगायच्यात. पप्पू तोडकर जागेवरचाही हल्ला नाहीये, त्याला माहिती आहे मी जर पुढे मागे झालो तर चेंडू माझ्या डोक्यावरूनही जाऊ शकेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केले. पहिलं षटक आपण पाहतोय आणि ठीक उद्या 9 वाजता पहिला सामना चालू होणार आहे. जर उशिरा सामने जर चालू झाले ना तर असा उशीर होतो. तर मुख्य स्क्रीनवरती पाहतोय आमचे विकास दरेकर आहेत, करंदी नगरीचे बरेचसे मान्यवर आहेत, सिद्धेगव्हाण नगरीचे बरेचसे मान्यवर आहेत, त्यामध्ये गायकवाड साहेब, सचिन चौधरी साहेब मुख्य स्क्रीनवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने गोलंदाज मार्कवरती सुमित यावेळेस सज्ज होताना पाहायला मिळत आहे. षटकाची सांगता होत असताना धावपळीवरती कोणताही फलंदाज बाद नसेल. 17 धावा धावपळीवरती, पहिले षटक तर संपलंय, दुसरे षटक आता कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं या क्षणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये अगदी वर्मीगाव आर्मी संघानं घातलंय आणि या षटकाचा जर विचार केला तर विश्वजितनं अप्रतिम स्टार्ट केलाय. 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि आर्मी संघाला, आर्मी छत्रपती संभाजीनगर संघाचा जर विचार केला तर सुरुवात खूप चांगली झाली. ड्रीम स्टार्ट आपल्याला बघायला मिळते. हे प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. कंपनीमध्ये होते, कामाला होते, काम आता बंद झालंय आणि त्यानंतर क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे आणि त्यामुळे क्रिकेटच्या खेळाशी ते जोडले गेले. तुमचं सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये जॉईन झालेला सर्व लाईव्ह प्रेक्षक वर्ग असेल, सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत असेल. 17 धावा धावपळीवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप असणं गरजेचं असणार आहे. यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. ही दोन्ही टीमला मी सूचना सांगतोय.
मुख्य स्क्रीन वरती पाहतोय अगदी लहान लहान मुलं देखील सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेश दास इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. वा फहा यावेळेस देखील दूरवरचा क्षेत्ररक्षक ताबडतोब चेंडूवरती येईल. त्याने चेंडूला कलेक्ट केले, तिथे सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. लढायचे, जिंकायचे, प्रयत्नवादी बनायचे, प्रयत्न आणि सातत्य प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचे. एक सामना पराजित झाले होते, त्यानंतर दुसरा सामना जिंकला, परत सामना जिंकत इथपर्यंत पोहोचलेत. पण पहिला सामना पराजित झाल्याच्या नंतर सर्व नाराज झाले होते, त्यांचा चेहरा पडला होता. पण परत एकदा नव्या दमाने नव्या संघर्षाने त्यांनी दाखवलं, अनुभव पणाला लावला. आणि प्रवीण शर्मा कशी बोलत असताना त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलं, हाती काय लागत नाही त्यावेळेस कामी पडतो अनुभव. आपला सर्वात मोठा अनुभव खूप महत्वाचा असतो. सुरेख 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 चेंडू टाकला जाईल, सुरेख चेंडू टाकला जातोय, लाजवाब चेंडू टाकला जातोय. ओके, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे टिप्पा. थोड़ा सा ऑफ टाइम टिप्पा एक्शन रिप्ले में देखे किस तरह से क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं. और टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे भी रही है, हरकत भी कर रही है और एक बार घुमाव भी मिल रहा है. बढ़िया गेंदबाजी मुकेश दास द्वारा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वा यावेळेस बॅट वरती चेंडू कलेक्ट झालाय, तिथे पप्पू तोडकर च्या डोक्यावरून चेंडू पोहोचला जाईल. स्ट्रेट डाइव ला जर्दजार शानदार A1 क्वालिटीचा SPL चा जबरदस्त पर्व 11 मधील षटकार. मुकेश टिकी लाभ देखे किस तरह से टिप्पा खाने के बाद यहाँ भी गेंद थोड़ी बाहर की तरफ दिखत रही थी, लेकिन भाप लिया था, पढ़ लिया था और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. षटकार येताना पाहायला मिळाले, धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. हो, यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाही, यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाहीये. धावांसाठी प्रचंड धावाधाव असेल. दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडलंय, चित्त्याची चपळाई, तोपर्यंत चेंडू पोहोचला नाही. फिकी सुरेख केली, तिसरी धाव घ्यायची का? याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात मेहनत, याला बोलतात कष्ट. कष्ट कष्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ये गेंद बिल्कुल बहुत बढ़िया थी टिप्पा खाने के बाद यहाँ भी घुमाव था. ये शॉट अच्छा नहीं था सूरज जादव का, लेकिन विकेट कीपिंग भी बेहतर होना बहुत जरूरी. विकेट कीपिंग अगर बेहतर होते तो बिल्कुल यहाँ मुकेश दास का और कॉन्फिडेंस बढ़ता. 26 रन बगैर किसी नुकसान के 26 धावा धावपळ करती हा चेंडू पाहणार आहोत. वापरत एकदा कव्हरच्या झोन मध्ये खेळणार, तिथे गॅप शोधलाय. 3 क्षेत्ररक्षक धावतील, 3 क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतील का? दूरवरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे, त्याने चेंडूला कव्हर केलंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल केलाय, तू मे गुड रनिंग द विकेट. तोपर्यंत 2 धावा पळून होताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे जाईल. 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए सूरज यादव और विश्वजीत और दोनों का बल्ला बोल रहा है. मयूर कारंडे ने बाउंड्री लाइन पर बेहतरीन फील्डिंग जरूर की, लेकिन 3 रन आप नहीं बचा सकते. बेहतरीन बल्लेबाजी विश्वजीत और सूरज यादव. पहले विकेट के लिए 29 रनों की साझेदारी. 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणतीही विकेट नाही आहे यावेळेस. बॅटवरती चेंडू आले नाहीये, फलंदाजाने मैदान थोडंसं सोडलं होतं, स्वतःवरती निराश झालाय. त्यालाही माहिती आहे मी खूप दूरवरचा प्रवास केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरवरून इथपर्यंत यायचा प्रवास खूप मोठा होता. पण तो देखील प्रत्येकाला सांगतोय की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी देखील अजून जिंकलो नाही. कठीण काळात सतत स्वतःला सांगत चला, शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. रणजित 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावपळीवरती आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहेत. सर, एक लक्षामध्ये येणारी गोष्ट पाहा तुम्ही. अगदी मल्लारीअप्पा गव्हाणे असतील, यशवंतभाऊ भातसंगे असतील, मल्लारीअप्पा गव्हाणला जर तुम्ही जर पाहिलं, जसे आलेल्या व्यासपीठावर मान्यवरांचं ते स्वागत करतात, आदरतिथ्य करतात, तसं आपल्या स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी कोण आलेत ना, त्यांना देखील ते भेट अख्ख्या मैदानाच्या चौफेरी देताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य स्क्रीनवरती आपण काही क्षणांसाठी त्यांना पाहिलंय. घेऊन त्या मैदानाच्या दिशेने 29 धावा या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओवर के बाद 29 बगैर किसी नुकसान के विश्वजीत 18 पर खेल रहे. 7 गेंदों का सामना किया सूरज यादव ने, 11 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया. तो बहुत ही बेहतरीन स्टार्ट बाय ड्रीम स्टार्ट आरबी टीम के लिए. इस स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये सन्माननीय पोलीस अधिकारी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले सन्माननीय बापूसाहेब भांडवलकर आपलंही मनापासून स्वागत. उपस्थित सर्वच मान्यवरांचं शुरू प्रीमियर लीग 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अच्छा स्टोक था बल्ले के बीच बीच खेल दिया, गेंद बिल्कुल जाते भी डिप्स को लेग बाउंड्री लाइन के बाहर. एक्शन रिप्ले में देखे तदीप अंसारी इस बार बैक पुट जाके शॉट आर्म पुल किया, गेंद जाते हुए डिप्स को लेग बाउंड्री लाइन के बाहर. एक विश्वसनीय स्टोक बल्लेबाज सूरज यादव का. 35 धावा धावपळ करते आपल्याला पाहिलं. मोठा फटका येताना पाहिलं.
इथे देखील आपल्याला एक कमेंट येताना पाहिले बरं ते मी स्वतः तिथे येऊन अनुभवले, यापेक्षा चांगलं नियोजन होऊ शकत नाही. आप्पांनी रात्रंदिवस कष्ट केलेत. आज सुंदर असे नियोजन केले. इथे तो पाहतोय इथे फलंदाजाला माघारी परतावं लागतंय, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अतिशय चांगली कमेंट इथे आपल्याला पाहायला मिळते. पाटील यांची कमेंट पाहायला मिळते, दगडूभाऊ पाटील यांची जी कमेंट आपण पाहतोय ते सांगतायत मी प्रत्यक्षात मैदानावरती आलो होतो, सामना बसून पाहिलाय, लाईव्ह ही पाहतोय. इतकं अप्रतिम नियोजन केलंय, रात्रीचा दिवस केलाय, दिवसाची रात्र केली आहे आणि सुंदर असं नियोजन केलंय. लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया ह्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशंसा आपण पाहतोय. एक चांगलं काम करा, निश्चितपणे यश तुम्हाला मिळेल. यशाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची आहे. आपणबद्दल एवढंच सांगेल, संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणार नाही. कितीही येऊन त्यात अडथळे, मी थांबलो नाही आणि थांबणारही नाही. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, थांबायचं नाही, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. सामना संपल्याशिवाय थांबायचं नाही. वेळ महत्त्वाची आहे, वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इथे आपण बघितलं तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि दोन षटकाचा करता आपण 17 म्हणजे 5 अजून 32 मिनटं झालीत. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. सागर पाटील पैलवान मल्लारीअप्पा गमाणे यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली टेनिस बॉल क्रिकेटचा मिनी वर्ल्ड कप पाहताना मनस्वी आनंद होते. दर्जेदार आयोजन. टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, अर्लिया कैच आउट, विकेट बहुत महत्वपूर्ण विकेट है. रंजीत पराठे ने अच्छा कैच लपका और बल्लेबाज बैक टू द पेवलियन जा रहे, बहुत इंपॉर्टेंट विकेट है. अनिल जाधव बैक टू द पेवलियन गॉम. अगदी विकेट येताना पाहायला मिळते, विकेट येताना पाहायला मिळते. एका पाठोपाठ जी विकेट इथे जी आपल्याला पाहायला मिळते, विकेटचं पतन देखील जे आपल्याला पाहायला मिळतंय ना, एका पाठोपाठ विकेट आले, थोडंसं दडपण येताना पाहायला मिळेल. 35 धावपळ करत आहे. 2.3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये जो संपन्न होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय, घेऊन जात आहे मैदानाच्या दिशेने. अगदी 2.3 षटकांचा खेळ संपलाय, पुढचा प्रवास कसा असेल? अजूनही या इनिंगमधील 9 चेंडू शिल्लक आहेत, ह्या इनिंगचे 3 या षटकातील 3 चेंडू आणि पुढचं अख्ख षटक जे बाकी असणार आहे. प्रशांत, सबसे बड़ी बात है जिस तरह से मुकाबला चल रहा है, नदीम अंसारी बहुत बढ़िया गेंदबाजी करे, पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक आया था, उसके बाद में 2 विकेट इन्होंने चटकाए हैं, बेहतरीन गेंदबाजी करे. कीर्तिमान के दहलीज पर इस वक्त गेंदबाज नदीम अंसारी, वागुली के खिलाड़ी है, बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा है. राहुल को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. विश्वजीत बिल्कुल इस वक्त 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 35 2 विकेट के नुकसान पर. नदीम अंसारी क्लीन बॉल्ड, लगातार 3 विकेट, मैग्निफिसेंट और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. शानदार गेंदबाजी बिल्कुल करते हुए हैट्रिक का कारनामा पूरा किया. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज काफी ऑफ टाइम के बाहर आए थे. गेंद की अगर बात करें तो बिल्कुल मिडिल ऑफ लेग स्टंप पर थी, बेहतरीन गेंदबाजी. नदीम अंसारी जो करे सबकी मनोकामना पूरी, इस प्रतियोगिता में हैट्रिक पूरे करने वाले गेंदबाज है. और मैं कहता ना कि जिस तरह से गेंदबाज की पांचों उंगलियां घी में और बल्लेबाज का सिर कड़ाई में, क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया है. नदीम अंसारी को पहले मैच में मौका नहीं मिला था, लेकिन जब एक बार फिर देखे दूसरे और तीसरे मैच में मौका मिला तो उसका फायदा उठाते हुए नदीम अंसारी. बदजली दुनियादारी पिक्चर सुरू है, लय भारी आणि या मैदानात नदीम अंसारी पडलाय सर्वांवरती भारी. टूर्नामेंट की ये पहली हैट्रिक, 35-3 विकेट के नुकसान पर. खेल देखिए किस तरह से बदला है. तीन चेंडूवरती 3 विकेट आल्याच्या नंतर वस्तुस्थिती बदलले. याआधी धावफलक पुढे जात होतं, पण या षटकामध्ये धावफलक थांबले गेले, रोखले गेले. वा परत एकदा तडाके बंद चलवा, इथे येतोय अप्रतिम दर्जाचा A1 क्वालिटीचा षटकार. एकाती तान काळजात ऋतुभी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ढोकाबा उत्तुंग षटकार. षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना जे आपल्याला पाहायला मिळते, 41 धावा या धावपळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहतोय मेजर संस्था आहेत, वन मॅन आर्मी ची कामगिरी. वापरत एकदा बाऊस टप्पा खा, चेंडू जातोय मिड विकेटच्या डक्क्यावरून,
सनसनीत षटकार। अत्यंत सुंदर बॅटिंग मैदानावरती सचिन शिंदे मैदानात आलाय। माइंडसेट काय अप्रतिम आहे। आकुटपता चेंडू आहे, बॅकफुटला गेलाय, चेंडू हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, अप्रतिम बॅटिंग। आणि त्यांना माहिती आहे ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते। उत्तुंग भरारे घेत चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं। मॅग्निफिसेंट बॅटिंग, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, यावर उसळी घेणारा चेंडू होता, त्यावरती आक्रमण केलंय आणि दोन चेंडूवरती दोन मोठे फटके सचिनच्या बॅटमधनं। तीन विकेट पाहिल्या आणि तिन्ही षटकारही पाहिलेत, तीन विकेट पाहिले तीन षटकार पाहिलेत। लागोपाठच्या तीन विकेटही आल्या, पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर त्याने तीन विकेट घेतल्या, त्यानंतरच्या दोन बॉलवरती आपण पाहिलंय दोन षटकार देखील आले गेले। और देखिए इस वक्त स्कोर 47 तीन विकेट के नुकसान पर, तीन ओवर का खेल समाप्त हुआ। माइंडसेट बहुत महत्वपूर्ण होता है। घर में एक बार फिर देखिए, आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। अगर आप नंबर बिल्कुल इस वक्त पांचवें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए। लगातार दो छक्के तीन विकेट गिरने के बाद, मतलब यह माइंडसेट बहुत बेहतरीन है। स्कोर 47 पर 3, 47 धावा धापल करतो आपल्याला पाहिलं मिळतं। ज्यावेळेस 35 धावसंख्येवरती धापल थांबलं होतं ना सर, त्यावेळेस असं वाटतं की धावसंख्या आता कमी होतोय की काय, पण त्यानंतर बॅक टू बॅक आलेले दोन षटकार हे टर्निंग पॉईंट ठरत आहेत की काय। अंतिम दशक आहे, अंतिमचे सहा चेंडू जे शिल्लक असणार आहेत। वेळ सूर्यास्ताच्या दिशेने चालली आहे, दिवस मावळतीच्या दिशेने झुकत चाललाय, वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे। आम्ही एकच सूचना सांगणार, वेळ वेळ आणि वेळ। विकास जाधव, विकास जाधव तर हा चेंडू आपण पाहतो, एक धाव घेतली जाते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। धावसंख्या पुढे जाते, 48 धावा या धावपळीकरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। मल्लारीअप्पा गव्हाणे त्यांच्यासमवेत PSI साहेब आहेत, इतर मान्यवर आहेत। मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, अगदी चर्चा विनिमय चालू आहे, स्पर्धेबद्दलची चर्चा चालू आहे, खूप मोठं नियोजन। प्रशांत सर, आपण या स्पर्धेला शिरूर तालुक्याचा विश्व कप या नावाने जे ओळखतोय गोलंदाज विकास जाधव सज्ज होताना पाहायला मिळेल। वा, यावेळेस उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल, झेल तिथे सुटला जाईल, झेल तिथे सुटलाय, झेल तिथे सुटलाय, सिंगल येताना पाहायला मिळतीये। विकेट आली असती तर डॉट चेंडू आला असता, त्याबरोबर विकेटही आली असती, एक धाव कमी झाली असती, पण तिथे झेल सुटलाय। देखिए क्या होता है, एक बार फिर गति परिवर्तन किया गया था, बैकफुट पर ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज, अच्छी तरह से भाप नहीं पाए, बल्ले का मोटा सिरा लगा और गेंद देखिए एक बार फिर पप्पू तोड़कर कैच नहीं छोड़ते, लेकिन कैच छूटा है, ये एक बार फिर सत्य है मैदान के अंदर 49 तीन विकेट के नुकसान पर। प्रत्येकदा विकास जाधव इथे सज्ज होताना पाहिले, दोन चेंडू त्याने टाकले, दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका आला नाहीये। वा, स्ट्रेट डाईव्हला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल, झेल तिथे टिपला जाईल, होईल तिथे विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद। विकास झकास मैदानावरती चांगली कामगिरी, तीन चेंडूवरती आपण बघितलं तर स्लॉग उभर आहे, अशा वेळेला फारशी मोठी संधी, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तितकंसं चांगलं टायमिंग नव्हतं। लॉगामध्ये कोणत्या प्रकारची चूक नाही आहे, पप्पून चूक केली, लॉगामध्ये क्षेत्ररक्षकाने ते सुधारली आणि त्यानंतर आता चौथ्या षटकात धावपळ करती 49 चार गड्यांच्या मोबाईलमध्ये। हा खेळाडू पा आकाश, याच्यावरती निश्चितच कॅमेरा असणार आहे, त्याचं कारण आहे दोन मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी करत गेम चेंजर खेळाडू ठरला आहे। चांगली बॅटिंग केली, 34 धावांची खेळी, 23 धावांची खेळी, सहजभर केलेली भागीदारी, संघाचा नायक आहे, संघ नायक आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तो पुढच्या मॅच करता पुढच्या इनिंग करता तो तयार होतोय। अर्थात पाहू शकता हे प्रिपरेशन आहे, प्रिपरेशन आहे, तयारी आहे, मानसिकता। 49 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 49 धावा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये अखेरचे तीन चेंडू शिल्लक आहेत। वा, काय सुरे चेंडू जो आपल्याला पाहायला मिळेल। पप्पू तोडकर तिथे कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत होता, धावपच्या स्वरूपामध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते, फलंदाज बात होताना पाहायला मिळेल। विकासने संघाचा विकास केला असं म्हणलं तरी वागू ठरू नये, ये खिलाडी है खासम खास, याद रखे का इतिहास, मैदान के अंदर कमाल कर रहे विकास, बहुत बढ़िया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन अभी तक रहा है, क्योंकि ये स्लॉग ओवर है जहां अगर देखे तो दी धनाधन बल्लेबाजी होती है, वहां आपने बहुत बढ़िया गेंदबाजी की, पूरी तरह से बांध के रखा है और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। अप्रतिम नियोजन असे नियोजन असेल तरच खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म तयार भेटतो, आत्मविश्वास वाढतो, फुल सपोर्ट। अगदी छत्रपती संभाजीनगरची टीम आहे, त्या टीमच्या वतीने जी कमेंट जी आपल्याला पाहायला मिळते। पहा, यावेळेस देखील सुरेख चेंडू टाकलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल, झेल तिथे टिपला जातोय, तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट जो आपल्याला होताना पाहायला मिळतोय।
सुंदर गेंदबाजी, खास करके विकास जाधव द्वारा सिरसा चैंपियन ट्रॉफी में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। फिलहाल टिंगरे सरकार का टूर्नामेंट वो भी इनके लिए यादगार रहा था, लेकिन कवर के ऊपर से खेलने की कोशिश और बढ़िया कैच, बहुत ही बेहतरीन कैच लपका गया मुकेश दास। ये भी खिलाड़ी का खासम का सामने गेंदबाज की बात करें वो भी है विकास, कमाल का प्रदर्शन। और अभी तक शानदार, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जब एनबी का टूर्नामेंट जो दूसरा सीजन था, जो चैंपियन टीम बनी, उस टीम का बहुत बड़ा हिस्सा बने थे विकास जाधव, और बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है। स्लॉग ओवर में गेंदबाजी करने का मौका मिला, पहले दो मैचेस में महंगे साबित होते, लेकिन इस मुकाबले में जो आखिरी मुकाबला आप देख रहे हैं आज के दिन का, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन विकास की तरफ से रहा है। शेवटचा चेंडू बदलण्याच्या आतमध्ये असणार, लुईस अंतिमचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणार आहे। ओ मोठा फटका त्याने खेळलाय आणि तिथे झेल टिपला गेलाय, झेल तिथे टिपला गेलाय। या षटकामध्ये अफलातून कामगिरी त्याने केली आहे विकास की। बिलकुल आखिर गेंद लेग ब्रेक करते, बहुत बढ़िया लेग ब्रेक करते, और गेंद को टचिंग डाउन द विकेट आगे आकर खेल दिया था। सुंदर कैच बॉडी लाइन पर लिया गया और बेहतरीन खेल मैदान के अंदर, अच्छा कमबैक मैं कहूंगा इस मुकाबले में राजमुंद्र स्मैशर मुंबई के टीम द्वारा। जास्त वेळ आपण घेणार नाही, चर्चाही जास्त होणार नाही आहे, सामना देखील महत्त्वाचा असेल। उद्या मित्रांनो तुमच्या माहितीसाठी 9 वाजता, उद्या 9 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडणार आहे, आपण वेळेत या ठिकाणी यायचं आहे। अत्यंत महत्त्वाचे सामने असतील, उद्या ग्रँड फिनाले आहे या संपूर्ण स्पर्धेचा, शेड्यूल प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय, आणि जिंकण्याकरता 50 धावांचं आव्हान आर्मी 11 छत्रपती संभाजीनगर संघानं राजमुद्रा स्मॅशर मुंबई संघासमोर ठेवलेला आहे। त्यामुळे या सामन्यामध्ये आता खूप धमाल कमाल पाहायला मिळेल, परंतु मला वाटतं यावेळेला प्रवीण कामटकर आमच्या बरोबर जॉईन होत आहेत। सुमित 1 ओव्हर 17 धाबा, त्यानंतर आपण बघितलं मुकेश दास 1 ओव्हर 12 धाबा, नदीम अन्सारीच्या 1 षटकात 18 धाबा कुठल्या गेल्या, रेखा जाधवनं प्रभावित केले, अप्रतिम गोलंदाजी केले, 3 गडी बाद केले आहेत आणि फक्त 1 धाव दिलेले, अप्रतिम गोलंदाजी 1 एक्स्ट्रा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ करती 49 धावा। थँक्यू। या ठिकाणी एक सन्मान आपण खरं तर करतो आहोत नेहमीच सर्व जनतेच्या पाठीशी, मात्र तुम्ही पाहतात खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व, आणि कुठलीही समस्या असू द्या तुम्ही साहेबांकडे जा, त्या समस्येचं निराकरण होताना मात्र सातत्यपूर्ण आम्ही पाहतो, आणि खाकी वर्दीतला देव माणूस म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, अनेक आरोपींचे कर्दन काळ आणि दबंग अधिकारी म्हणून आम्ही साहेबांकडे मात्र पाहतो। या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत PI शिक्रापूर सन्मान्य श्री अविनाश थोरात सरांचा सन्मान, या ठिकाणी मी सरांना विनंती करेल आपण समोर या। या स्पर्धेचे मुख्य आयोजक पैलवान मल्लारप्पा गव्हाणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण तो सन्मान जो करतो आहोत PSI साहेबांचा सन्मान, अविनाश थोरात सरांचा सन्मान या ठिकाणी होतो आहोत। जिथे जिथे गर्दी तिथे तिथे मात्र साक्षात पांडुरंग म्हणून आमची खाकी वर्दी, आणि खाकी वर्दीतील देव माणसांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करतो आहोत। सन्मान झालाय, परत एकदा आपण जाणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये जिथे आहेत प्रशांत पानमन आणि प्रशांत आदवडे सर, या सर आपलं स्वागत आहे। पीका जलवा चंद्र प्रवीण कामट करत, थँक्यू व्हेरी मच नाना आमच्याकडे या ठिकाणी आलेले, त्यांना तुमचे मनापासून धन्यवाद। निश्चितच कलाकारांचे कौतुक करणारी माणसं फार कमी असतात, परंतु सोमनाथ दरेकर त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करेन, आज नाना या ठिकाणी आलेले आहेत आणि ऊर्जा देत आहेत आम्हाला, त्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद असतील। आपण या स्पर्धेचे शिल्पकार पाहतोय आदरणीय पैलवान मल्लारप्पा गव्हाणे, त्याचबरोबर त्यांच्यासमेत असलेले सर्व मान्यवर, फक्त आता वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला। पेअर क्रिकेट अपेक्षित आहे, एका बाजूला आपण बघू शकता इथे विक्रोल यांचा संघ अर्थात स्मॅशरचा संघ मैदानावरती आहे, राजमुद्रा स्मॅशर मुंबई, और जीतने के लिए 50 रनों की जरूरत। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज करके गेंदबाज अपने बॉलिंग पार पर तैयार हो रहे। नकुन ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में, शाम का सत्र है, डूबता हुआ सूरज कम होती में रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है, और इस शाम में अपना नाम करने के लिए खिलाड़ी भी बिल्कुल तैयार है। तो दोस्तों स्वागत है जो दर्शक हमारे साथ tenniscricket.in द्वारा जुड़ चुके हैं। दूसरी तरफ से अगर देखें तो ये खूबसूरत मैदान सरसवाड़ी का एक खूबसूरत मैदान है, जहाँ बहुत अच्छी गैलरीज आपके लिए बिल्कुल पुख्ता इंतजाम है, तो वहाँ भी बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हो, आपका भी स्वागत। मुकाबला शुरू हो रहा है, 50 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय बताएगा। कंटे हमारे अपडेटेड tenniscricket.in द्वारा एक तरफ
रोहन बॉक्स कैमरा इस्तेमाल कर रहे हैं, बॉक्स लेंस और हाई क्वालिटी कैमरेज के साथ यहाँ पर टूर्नामेंट आप देख रहे हैं। एच डी क्वालिटी में यह टूर्नामेंट आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट डॉट इन। और ये एक बार फिर पहली गेंद गेंदबाजी करके गेंदबाज नकुल अपने बोरिंग मार्ग पर तैयार है। सुंदर गेंद टिप ऑफ टप के बाहर ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। टपक आने के बाद थोड़ी सी शरारत करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। स्ट्राइकर पर आकाश मैन इन फॉर्म, दो बार मैन ऑफ द मैच बने हैं, नकुल ने प्रभावित किया, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक इनका रहा है। फ्लैंक स्लिप एक गली पॉइंट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात, टॉस गेंद ड्राइव किया लेकिन कवर पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ थ्रो किया गया लेकिन नकुल विकेट के सामने खड़े रहे। अगर वो थोड़ा पीछे रहते तो बिल्कुल आकाश के लिए खतरे की घंटी बज रही थी, रन आउट का बिल्कुल मौका आपको बन सकता था। देखिए ये एक बार फिर उनकी मुंडी हिल रही है, वो बताते हुए मैंने गलती की, थोड़ा सा आपको पीछे रहना था। लेकिन एक बात और बताना चाहूंगा, जब गेंदबाज गेंदबाजी करता है तब एक बार की बॉडी का मूवमेंट जो है बिल्कुल आगे जाता है, वहां से पीछे आना पोजीशन बनाना एक बार फिर, यहां से बोलना बहुत आसान है करना बहुत कठिन होता है। नानब आपका आपका स्वागत है कॉम बॉक्स में, प्रवीण कामटकर हमारे साथ जुड़े हुए प्रशांत पारमल के साथ। नकुल अपने बोरिंग मार्ग पर तैयार है, ऑफ टाइम के बाहर गेंद को बहुत बढ़िया तरीके से कवर क्षेत्र में खेल दिया, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही है, और फिर थोड़ा सा धीमा लेकिन फिलहाल भी गेंद बॉडी लेके बाहर जाते भी श्रेष्ठ इंदुलकर के बल्ले से ये पहला चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। चौकर येताना पाहिलं मिळतोय, चौकऱ्याच्या मदतीने धावसंख्या सर पुढे जाताना आपल्याला पाहिलं मिळते आहे। त्याने प्रयत्न केला होता, प्रयत्नार्थी परमेश्वर सातत्याने तो प्रयत्न करतोय प्रयत्न करतोय। पाच धावा या धावपळ करतो आपल्याला पाहिलं मिळत आहेत। अटीतटीची लढाई आहे, जिंकणारा संघ थेट बक्षीस फेरीमध्ये आहे। उद्या मात्र कोणता संघ पोहोचेल, एका बाकीचे संघ मिळालेत पण आजचा संघ कोणता असेल, आजचा निकाल कोणाच्या दिशेने असेल, चर्चा चर्चा आणि चर्चा जी चालू असणार आहे। नकुल अपनी बोलिंग मार्फत तैयार, इस बार अच्छा चौका अपने बॉलर तरफ गेंद को एक बार फिर लपकने की कोशिश। राजू डावकर साहब को भी देख रहा हूं, अंपायर को भी हेलमेट की जरूरत होगी आने वाले दिनों में। एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले, श्रेष्ठ इंदुलकर बहुत ही कड़क शॉट, देखिए कड़क शॉट था यहां खिलाड़ी और राजू डावकर साहब गिर गए, उसके बाद में एक बार फिर खड़े हैं तो अच्छी बात है, पांच रन बगैर किसी नुकसान के। सुंदर गेंद टिप ऑफ टम के बाहर ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। आदरणीय शंतनु इंगोले साहबांचं देखील शुभागमन झाले सर, आपलं हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत है, वेलकम। स्कोर अगर देखिए तो पहले ओवर में पांच रन, नकुल की बहुत अच्छी गेंदबाजी, एक चौका जोर रहा लेकिन उसके बाद में अच्छा कमबैक किया है। नकुल अपने बोलिंग मार्ग पर तैयार, मिस्टर चौक बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, शेष इंदुलकर बैक टू द पैवेलियन जा रहे हैं। नकुल ने अपने टीम के लिए एक बहुत बड़ा विकेट दिया है, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाते हुए। पहिली विकेट येताना आपल्याला पाहिलं मिळते, पहिल्या षटकामध्ये बराचसा फेरबदल आपल्याला पाहिलं मिळतोय, चौकार आला त्यानंतर वाटत होता धावसंख्या पुढे जाईल पण धावा त्यांनी रोखवल्यात, पाच धावा देत एक विकेट, नकुलने चांगली कामगिरी केली, चांगली कामगिरी केली, तीन षटक शिल्लक असतील। प्रवीणजी आपको क्या लग रहा है, जिस तरह से नकुल गेंदबाजी करते एक चौका भी आया था, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है और जिस तरह से निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और इस ओवर में पांच रन एक विकेट। नकुलकडे तुम्ही पाहतात खरं तर वेगवेगळे अस्त्र आहेत, आज त्याने मैदानाच्या आतमध्ये त्यांचा वापर जरूर केलाय आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण तुम्ही पाहतायत। धावपळकावरती जर नजर टाकली तर पाच धावा आहेत अजूनही, 18 चेंडू आणि 45 धावेंची गरज। ऑन स्क्रीनवरती तुम्ही या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक पैलवान मल्हारी अप्पा गव्हाण यांना तुम्ही पाहताय। चला क्षेत्ररक्षण लावा, वेळ वाचवलं जाणं गरजेचं आहे, अंधाराकडे मात्र सामना जाताना बॅडलाईट होणार नाही याची नोंद घेणं फार गरजेचं आहे। अंधार पडत चाललाय, अंधार पडत चाललाय, आता दिवा पाहिजे, या मातीला पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे। नेते झाले अफजल खान, या शाहिस्ते खानाची बोटे कापण्यास आता एक युवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या मातीला आता एक जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे। शिवा लढला म्हणून ना महाराष्ट्र घडला, आज मैदानातल्या मावळ्याला देखील लढावं लागेल, संघर्षाची लढाई आहे। पांच रन एक विकेट के नुकसान पर प्रवीण कामटकर प्रशांत पारमल हमारे साथ जुड़े रहेंगे, चर्चा जारी रहेगी। फक्त एकच विनंती करें आर्मी संघाला, जास्त वेळ घेऊ नका, सूर्यास्ताला जातोय। इस बार अच्छी गेंद ऑफ टम के बाहर गई थी, ऑन साइड पर घूम कर खेलना चाह रहे थे बल्लेबाज और दूसरी तरफ से बिल्कुल रन आउट का मौका था। पप्पू तोड़कर मैदान के अंदर आए हैं नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए, आकाश जिन्होंने 2 मैचेस में बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन दूसरी तरफ विश्वजीत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। टीपा बिल्कुल बढ़िया था, टीपा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं।
अच्छी गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, ऑनसाइड पर खेल दिया, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, सुंदर फील्डिंग, एक रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ भी लगाई है। ओवरऑल अगर देखें तो अच्छी क्रिकेट मैदान के अंदर स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर, रिक्वायरमेंट रेट 16.50 का है। दबाव बल्लेबाजों के ऊपर पहले ओवर में नकुल ने बनाया, दूसरे ओवर की कहानी, अद्भुत क्रिकेट का खेल SPL 2024 आप देख रहे हैं। आज के दिन का ये आखिरी मुकाबला, काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। इस बार अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंद, लेकिन अपने पालोत्र में गेंद को रोकने की जो कोशिश की थी कामयाबी नहीं मिली। गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ आई और लॉन्ग ऑन के खिलाड़ी थोड़ा सा मिडान क्षेत्र की तरफ चले गए, गेंद को रोका गया। दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं, आकाश 2 पप्पू तोड़कर 1, बेहतरीन गेंदबाजी के साथ अच्छा नियंत्रण गेंदबाज विश्वजीत द्वारा आर्मी और स्मैशर के बीच, बढ़िया गेंद, बहुत अच्छा गति परिवर्तन कर रहे हैं, कोई आजादी नहीं है इस ओवर में विश्वजीत द्वारा। विश्वजीत हमारे पास एक ही दिल है, कितनी बार जीतोगे, क्या जबरदस्त प्रदर्शन मैदान के अंदर विश्वजीत की तरफ से। गोलंदाजी तर सुरेख झाली, आकाशला तुम्ही पाहतात ऑन स्क्रीन वरती, खरं तर थोडासा नाराज झाला स्वतःवरती नाराज होता येणं फार गरजेचं आहे। आपण पाहतो आपण दुसऱ्यावरती नाराज होतो, कधीतरी स्वतःवरती नाराज होणं गरजेचं आहे, स्वतः केलेल्या चुकांचा पश्चाताप होणं गरजेचं आहे, आणि खरं तर पश्चाताप हा चुका धुण्याचा साबण आहे। बिल्कुल अच्छी गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विश्वजीत ने विकेट लिया है। इस ओवर की बात करें तो नपीतुली गेंदबाजी हो रही थी, माहौल बन गया था, एक बार अच्छा सेटअप गेंदबाज, राउंड विकेट गेंदबाजी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद और बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया रही है। और अनिकेत काले, क्या जबरदस्त एक बार फिर ये कॉम्बिनेशन, क्या बॉन्डिंग बहुत अच्छा था। प्रवीण कमेंट करिए, एक बार फिर एक्शन रिप्ले दोबारा दिखाई, घंटे साहब दिखाइए वीडियो, बहुत महत्वपूर्ण है, बहुत महत्वपूर्ण है। एक बार फिर देखे विश्वजीत गेंदबाजी कर रहे, राउंड विकेट टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद लेके कट करने का प्रयास किया और विकेट कीपर, ये कैच लेना इतना आसान नहीं है। एक बार फिर जबरदस्त तरीके से जोरदार आक्रमण करने का प्रयास किया गया था, बाहरी किनारा लगा, अच्छी पोजिशन में थे अनिकेत, अच्छा कैच लपका, विकेट बहुत महत्वपूर्ण है। विश्वजीत च कौतुक करावं लागेल, तो चेंडू नाही तर तो जळते निखारे मैदानाच्या आतमध्ये फेकतोय। पहिला चेंडू तुम्ही पाहिला असेल, डॉट टाकला, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती सिंगल मिळाली, त्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू काय कमालीचे त्यांना टाकले देते, एक महत्वपूर्ण विकेट आकाशची इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे, कमालीची खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। धावपलिकावरती 7 धावा धावपलिकावरती आहेत, इथून पुढे एकमेकांची 7 लाभणं फार गरजेचं आहे। न्यू बॅटर रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतोय। या खेळाडूला मी कित्येक मैदानावरती पाहिलं आणि कित्येक मैदानावरती अतिशय दूर दूरवरचे षटकार देखील रणजित फराटेच्या बॅटमधनं आम्ही सातत्यपूर्ण मात्र जे पाहिलेले आहेत। कुस्तीर की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है, लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है, दबाव में। दबाव में आप किस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, और वो ताकत, वो प्रतिभा, वो एक बार फिर क्षमता रणजित के पास है। अभी तक विश्वजीत की बहुत अच्छी गेंदबाजी और सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, गति परिवर्तन किया गया था, थोड़ा सा आगे आकर खेलने की कोशिश जरूर कर रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, सफल ओवर का खेल। और विश्वजीत, क्या जबरदस्त गेंदबाजी, आगे आकर खेलने का प्रयास किया गया और टप्पा खाने के बाद कभी बाहर की तरफ गेंद जा रही है, कभी एक बार फिर अंदर की तरफ आ रही है। हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। 2 ओवर का खेल देखिए, एक्शन रिप्ले में एक बार फिर क्या हुआ था, टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पा रहे हैं। दो ओवर में रन संख्या कर देंगे तो केवल 7 रन 2 विकेट के नुकसान पर, 12 गेंदे 43 रनों की जरूरत है और प्रवीण कुवे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। श्वास रोकून दौरणारा सामना इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। खरं तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 43 धावा इथे जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्यात, परंतु समोर पप्पू तोडकर नावाचं वादळ आहे आणि हे वादळ तुम्ही पाहिलंय कित्येक वेळा मैदानावरती घोंगावताना आम्ही पाहतो आहे। पप्पू तोडकर मध्ये ती क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळण्याची, षटक क्रमांक आता सुरू होईल 3 क्रमांकाचं, अनिकेतनं चेंडू हातामध्ये घेतलाय, अनिकेत इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत। 12 चेंडू आणि 43 धावांची गरज, प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागून आहे। जो संघ सामना जिंकणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, कोणता संघ ठरेल इथे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा संघ यावरती सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे, 7 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पप्पू तोडकर बहुत ही बेहतरीन खिलाडी आहे, काबिलियत इनके पास बिल्कुल है, गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। अनिकेत ऑफ टैप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा और मिस्टर एस्ट्रा से आंकड़े बिल्कुल बदलते हुए 12 गेंदे और जीतने के लिए अगर देखें तो 42 रनों की जरूरत है और दावा चैलेंज किया गया।
गेंदबाज ने बिल्कुल चैलेंज किया, रिव लिया गया, कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का। पप्पू के पास काबिलियत है लेकिन अग्नि परीक्षा है। क्या अग्नि परीक्षा में पप्पू पास होंगे या फेल, ये देखना बहुत जरूरी। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला, काही क्षणाच्या आतमध्ये तिसरे पंच येतील, बाकीचे खेळाडू तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावा, कारण तुम्ही पाहतात दिवस हळूहळू, मात्र तुम्ही पाहतात नक्कीच मावळतीकडे झुकताना पाहायला मिळतोय। अंधाराचं साम्राज्य येण्याच्या अगोदर सामना पूर्ण करणं गरजेचं आहे। निर्णय मात्र जो पेरणी गाय तिसरे पंच काही क्षणाच्या आतमध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहेत। अजूनही 12 चेंडूंचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत, या चेंडूवरती काय घटना घडलेल्या आहेत, हा चेंडू वाईट आहे की नाही, यासाठी तिसऱ्या पंचांची मात्र जी मदत इथे मैदानावरती घेतली जाते आहे। बारगेदेवर 42 समीकरण तो आपके दस्किन पर जरूर है लेकिन डिसिजन पेंडिंग है, तो दिल की धड़कने तेज होते भी, और जो ऑनफील्ड अंपायर ने डिसीजन दिया था वाइट बॉल, तो आपने रिव्यू लिया था, उसका कुछ फायदा नहीं हुआ, अनसक्सेसफुल, और अब जाकर 12 गेंदे 42 सेकंड रन पर बल्लेबाज पप्पू तोड़कर, काबिलियत है, दबाव में अच्छी पारी वो खेल सकते हैं। दोबारा ऑफ टर्म के बाहर गेंद और वाइट बॉल का इशारा, दो मिस्टर एक्स्ट्रा आए हैं, 12 गेंदों में 41 रनों की जरूरत है। इस मुकाबले में सब कुछ चलेगा, तालियां बज रही कोई परेशानी नहीं है, सिट्टियां बज रही कोई परेशानी नहीं है, आपके लिए एक अच्छा गाना बज रहा कोई परेशानी नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। अगर वो बजेगा तो आपका बैंड बाजा भी बज सकता है। अभी तक आपका अच्छा प्रदर्शन है लेकिन 2 गेंदे प्रवीण कामटकर, 2 गेंदे वाइट बॉल, मिस्टर एस्ट्रा आए हैं और मिस्टर एस्ट्रा थोड़ा खलबली मचा रहे हैं। 12 गेंदे 41 अनिकेत उल्टा सभा में खेलते, आप गेंद बॉडी लाइन खेलते थे बिल्कुल जाते भी, खिलाड़ी बिल्कुल बॉडी लाइन पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है, सामने घना अंधेरा है, पहाड़ को चिड़के रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है, बड़ा धमाका मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। मी मगाशी सांगित होतो पप्पू तोड़कर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही पहा त्याला काय कमालीचा खेळतो तो मैदानाच्या आतमध्ये। षटकारानं मात्र धावपलिकाला इथे आकार येताना पाहायला मिळाला आहे, 15 धावा धावपलिकावरती आहेत, 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 35 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत, थोडासा विचार विनिमय थोडासा कानमंत्र इथे आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला दिला जाईल, कोणता चेंडू कोणत्या ठिकाणी टाकला जाणं फार गरजेचं राहणार आहे। 15 धावा तर धावपलिकावरती आल्यात, अजून 35 बनवायच्या आहेत। पप्पू तोडकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावण्यास सुरुवात झालेत, एका बाजूने त्यांना आग लावलेली आहेत, रणांगणाचं स्वरूप या मैदानाला जे प्राप्त होताना जे पाहायला मिळत आहेत। शिवबा राजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे, निजामांचं काळीच पुन्हा एकदा फाटलं पाहिजे। शिवबा राजे तुमचं अष्ट प्रधान मंडळ म्हणजे शत्रूच्या पायातला चाळ आहे आणि त्या चाळाचं घोंगरू आता तुटलं पाहिजे। शिवबा राजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे, रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे। गोलंदाज तयार, एका ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्यापूर्वीच ती विजवली पाहिजे, नाहीतर ती या ठिकाणी निश्चितच ओ अप्रतिम, ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधीच या महिला निश्चित अनिकेतनं अप्रतिम गोलंदाजी केले, तितका चांगला झेल अनिल जाधव, असंभव को संभव करना कोई इनसे सीखे, शॉट अच्छा था, ओवरऑल एक बार भी देखे तो क्वालिटी क्रिकेट, उच्च कोटि की फील्डिंग भी हुई है। पप्पू तोड़कर ना आग लावली होती परंतु अनिल नावाचं फायर ब्रिगेड तिथे पोहोचलं, पाण्याचा फवारा फवरला आणि ती संपूर्ण आग इथे मैदानाच्या आतमध्ये शांत करून टाकलेली आहेत। धावपलिकावरती तुम्ही पाहता 3 गडी बाद आहेत, 15 धावा धावपलिकावरती आहेत, सामन्याचं समीकरण बदललं, शेवटचे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज। पप्पू तोड़करला तुम्ही पाहाल ऑनस्क्रीन वरती, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र तो नक्की चेंडूवरती नजर ठेवून होता, काय कमालीचा झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपलाय। जर अनिलचा झेल आवडला असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे, टाळ्यांचा प्रचंड गजर करूया त्याच्यासाठी, अतिशय सुंदर आणि देखण्या झेलाची नोंद मैदानाच्या आतमध्ये आहे। कंटे एक एक्शन रिप्ले बिल्कुल दिखाएंगे लेकिन जिस तरह से इंपॉर्टेंट मैच है, 10 गेंदे 35 रनों की जरूरत है, एक्शन रिप्ले में क्या आपने देखा था, देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ये स्ट्रोक पप्पू तोड़कर का बिल्कुल ऑफ टर्म के बाहर गेंद थी, काफी दूर वाली गेंद, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर गेंद आ रही है, बहुत अच्छा कैच, लेकिन उसके बाद में देखिए ये 3 लोग रिएक्शन देखे, 3 लोग है, ये प्रशांत है, लक्ष्मण सर और मल्लरियप्पा गबानी, अपन तो बिल्कुल अंपायर बन गए थे क्या रिएक्शन थे। 10 गेंदे 35 इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर, प्रतियोगिता का आज का ये आखिरी मुकाबला, 10 गेंदे 35 15 रन 3 विकेट के नुकसान पर, ऑफ टर्म के बाहर, ये तीसरा वाइट बॉल है, प्रतियोगिता में बहुत सारी चीजें होने वाली, ये मुकाबले में बिल्कुल बहुत कुछ होने वाला है, 10 गेंदे और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है,
इम्पोर्टेंट ओवर है और प्रवीण इस मैच में उठ किस करवट पर बैठने वाला है, उट जो है वो किस करवट पर बैठने वाला है वो बताने वाला ओवर मैदान के अंदर चल रहा है। कभी सामना आर्मी इलेवन संघाकडनं झुकतोय, कभी सामना राजमुद्रा संघाकडनं झुकतोय। जय आणि पराजयांच्या हिंदोळ्यांवरती सामना हेलकावे खातो आहे। यावेळेस सुंदर चेंडू होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पॅकअप केलं, हे कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कमबॅक करता येणं फार गरजेचं आहे। कमबॅक कसं असावं याचं उत्तम उदाहरण अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते। 16 धावा धावपलिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज। मोठी फटकेबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। क्रिकेटमधले अकराळ विक्राळ फटके खेळता येणं फार गरजेचं आहे। 9 गेंदों का खेळ, 34 रनों की जरूरत आहे। प्रमुख गेंदबाज के तौर पर अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद हवा में खेल दिया, खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। चरण डूबते हुए सूरज को, उगते हुए सूरज का सलाम है। मैच समाप्त नहीं है, मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम इज ऑन, गेम एक बार फिर ऑन रहेगा। 9 गेंदें 34, आंकड़े बदलने वाले हैं, खेल का रंग बदलने वाला है। बहुत इंटरेस्टिंग मुकाबला, 8 गेंदों का खेल और जीतने के लिए अगर देखे तो 28 रनों की जरूरत है। अगली गेंद अनिकेत, ये टपकाने के बाद गेंद नीचे रही है, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। प्रवीण मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। 7 गेंदें 28 रनों की जरूरत है। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने अनिकेत है, मैं छक्का कैसे मारूं? ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। अगर मोमेंटम बनाना है, मैच में वापस आना है, तो आपको बड़ा स्ट्रोक चाहिए और अनिकेत एक अच्छी गेंद डालने के लिए तैयार है। अच्छा बैटल, अब एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु त्या अगोदर एक आलेला षटकार, परत एखादा जर मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा अशा पल्लवित होणार आहेत। राजमुद्रा स्मॅशर संघाच्या धावपलिकावरती 22 धावा तुम्ही पाहतात, वेळ वाचवणं गरजेचं राहील। क्षेत्रक्षण करणारा संघ वेळ वाचवा, शेवटच्या अजूनही 7 चेंडू आणि 28 धावांची गरज। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे। यावेळेस तर आक्रमण चढवलं क्षेत्रक्षक, चेंडूच्या खाली झेल टिपला तिथे आणि फलंदाज बॅक टू द पॅवेलियन। बिग विकेट, बहुत बढ़िया गेंदबाजी अनिकेत द्वारा। इस ओवर में राउंड विकेट जब आप गेंदबाजी कर रहे तो नियंत्रण की जरूरत होती है। शॉर्ट ऑफ पुल किया था, ऑन साइड पर सूरज मौजूद है, बहुत बढ़िया फील्डिंग, शानदार कैच। एक सूरज डूब रहा है और दूसरी तरफ से अगर देखे तो अब उम्मीदें जगती भी आर्मी 11 टीम के लिए, बहुत अच्छा प्रदर्शन। तो दूसरी तरफ से राजमुद्रा स्मैशर्स की बात करें तो इनके लिए बहुत सारी दिक्कतें। एक विनंती है आर्मी, आर्मी चला आर्मी, फेर क्रिकेट अपेक्षित है तुमच्याकडे। कर्णधार आहे मैदानावरती राजू डावकर देखील ती सूचना करतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सतीश भालेराव देखील ती सूचना करतायत। चला लवकर आपण आपापल्या जागेवरती, आणि तुमच्याकडे सक्षम कर्णधार आहे, प्रवीण सक्षम कर्णधार आहे। मला वाटतं 7-8 जणांनी एकत्र येण्याची आवश्यकताच नाहीये। सामना अत्यंत महत्त्वाचा आहे। 7 चेंडू 28 धावा, सभीकरणाचा विचार केला, पहिले 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले प्रवीण तर मॅचमध्ये अजून मजा येईल। सामना संपलेला नाहीये, शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। मोठी शर्यत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज। न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, शुभम शेळके। रणजित फराटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे। संदेश राठोड तयार आहे। यावेळेचा चेंडू इथे आक्रमण चढवलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली आणि रणजित फराटेचा देखील खेळ होतो समाप्त। परतावं लागेल रणजित फराटेला देखील माघारी, विकेटचं पतन। राजपुत्रा टीम के उम्मीदों को सबसे बड़ा झटका, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे लॉन्ग आउट क्षेत्र में, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी और लॉन्ग आउट क्षेत्र में कोई गलती नहीं है। सचिन शिंदे ने अच्छा कैच लपका, तो विकेट गिरने का सिलसिला जारी है। सतीश भालेराव को मैं देख रहा हूँ, वो बता रहे कि भाई आपको सेलिब्रेशन करने की जरूरत नहीं है, चलिए अपनी जगह पर। 5 गेंदें 28 रनों की जरूरत है, पहली गेंद पर विकेट मिला। अच्छा स्टार्ट गेंदबाज के लिए, गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हुआ है और संदेश गेंदबाजी कर रहे हैं। रणजीत पराठे बहुत ही डेंजरस बल्लेबाज, एक मुझे समझ में नहीं आया मयूर कारंडे जैसे बल्लेबाज जो फॉर्म में है वो बहुत लेट आए, बहुत लेट। इससे पहले गेम चेंजर खिलाड़ी बने थे, बहुत बढ़िया बल्लेबाजी उन्होंने जरूर की थी, बहुत लेट आए हैं। जिंका इसे मतलब तर योग्यते बेला योग्यतो पत्ता या बेला बाहेर काढणं फार गरजेचं असतं। वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक सुद्धा वाया जातात। 5 गेंदें 28 रनों की जरूरत है, मैच अभी भी समाप्त नहीं है, मैच अभी भी बना हुआ है, लेकिन क्या उतनी निरंतरता आपके पास होगी? क्या आप लगातार आप बड़े स्ट्रोक खेलेंगे? क्या आप रिंकू सिंह बनेंगे? क्या रिंकू सिंह बनेंगे? किसको पता था रिंकू सिंह क्या है, कौन खिलाड़ी है? लेकिन जब 5 गेंदों में 28 वाला समीकरण बना और उसके बाद में 5 छक्के जड़े तो सबको पता चला कि ये कितना बड़ा खिलाड़ी है रिंकू सिंह।
रिंकू सिंह बंडावा। पहली गेंद पर हमला करने का प्रयास किया लेकिन गेंद बाउंड्री की तरफ जा रहे खिलाड़ी यहां मौजूद है, गेंद बल्ले के ऊपर नहीं आए, बहुत लेट आए हैं। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, खासकर लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन आप रख सकते थे क्या, यहां बहुत बड़ी गलती हुई इसके बारे में बिल्कुल चर्चा होगी, लेकिन ये कप्तान का डिसीजन था। चार गेंदे 27, मैच थोड़ा सा यहां फंसा हुआ है राजपुत्र स्पेशल के लिए। और मैंने लगातार ये पूरा एक महीना यहां इस बल्लेबाज के जो बल्लेबाज है कमाल कर रही है, सांगी प्रीमियर लीग बहुत अच्छा प्रदर्शन, आनंद बाड़ी का टूर्नामेंट बहुत अच्छा प्रदर्शन इस प्रतियोगिता में, आकाश बहुत बढ़िया किया था। ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद वन बाउंस हुआ, बॉडी लेके बाहर जाएगी, चार रनों के लिए चौका आया, लेकिन थोड़ा सा लेट हुए हैं मयूर कारंडे जिनके पास प्रतिभा है, बहुत अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिए थे, अच्छी पारी, मैन इन फॉर्म, थोड़ा लेट आने के बाद अब देखिए क्या हुआ मैदान के अंदर। 30 रन 5 विकेट के नुकसान पर चार गेंदे, और अब जाकर आपके पास गेंदों की बात कर तो 3 गेंदों का खेल और 23 रनों की जरूरत। सामना इथे हळूहळू अवघड होताना मात्र जो पाहायला मिळतोय राजमुद्रा स्मॅशर्स मुंबई संघासाठी, वा सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये, संदेश राठोडचं कौतुक करावं लागेल, या अगोदर जरी चौकार खेळला असला तरी देखील तुम्ही पाहतात परत एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो। सामन्याचा समीकरण बदललंय, 2 चेंडू आणि 23 धावेंची असणारी गरज इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत। आर्मी 11 संघाकडनं मात्र सामना मात्र पूर्णपणे झुकताना पाहायला मिळतोय, या सामन्यावरती मजबूत पकड मिळवलेली आहे। या वेळेचा चेंडू तुम्ही तिथे पाहाल, उज्वेष्टीच्या बराचसा बाहेर होता, तिथे पंचांनी वाईट बॉल घोषित केला। संतोष भालेराव सर इथे मात्र अवांतर स्वरूपाचा चेंडू घोषित करतील, 28 धावा धावपलिकावरती आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 22 बनवायचे आहेत, 2 चेंडू आणि 22 धावेंची गरज। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र संदेश राठोड, बोल टू स्ट्रायकर अँड बॅट्समन, रिव्हर्स रिव्हर्सचा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा, परंतु धाव घेण्याचा मात्र तुम्ही पाहतात प्रयत्न केलाय, एक सिंगल तिथे मात्र जी पळून पूर्ण होताना पाहायला मिळेल, एकाच धाव मात्र इथे अशा सोडलेल्या आहेत, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे। प्रवीण एक बार दो दिनों की अगर कहानी देखे तो जो टीम पहला मैच हारी है और उसके बाद में लगातार मैच जीतते गए, आज अगर देखे तो आर्मी की टीम ने हर मैच जीता है, हर मैच जीता है, बहुत अच्छा प्रदर्शन रहा है। सुंदर बहुत बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी इस ओवर में संदेश द्वारा, और यह मुकाबला आर्मी 11 छत्रपति संभाजी नगर ने जीत लिया है। फाइनल में पहुंचने वाली यह दूसरी टीम जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया और पूरी दिन मतलब आप आए और सबके ऊपर छाए हैं, मैग्निफिसेंट बैटिंग बॉलिंग और उसके साथ अगर फील्डिंग कमाल की रही है। तो इसी के साथ विश्वजीत के 18 रन, सूरज यादव 17, सचिन शिंदे के 13 रन, उसके साथ जवाबी हमला एक बार फिर करने का पप्पू ने प्रयास जरूर किया लेकिन ज्यादा बड़ी पारी नहीं खेल पाए, कोई बल्लेबाज डबल फिगर में नहीं है। अमित कोरी 6, शुभम 5, शेष इंदुलकर 4, दूसरी तरफ से आज अनिकेत काले